हॅलो फ्रेंड्स, तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या एका न्यू लॉग व्हिडिओमध्ये. आणि तिथे माझे हेअर बघू शकता की कोणी मला महिन्यापासून विंचरलेच नाही असे त्याच्यामध्ये ही तयार होतात जटा. तर मला भरपूर कॉमेंट्स आल्या स्मूदिंग करा, स्ट्रेटनिंग करा म्हणून. तर करणारच आहे मी. आणि इथे बघू शकता विंचरलेली बाजू आणि नवीन चरलेली बाजू कशी दिसते. तर माझे असेच केस आहे कर्ली, खूप जास्त आता तरी कमी झाले, पहिले खूप जास्त कर्ली होते. तर मी करणार आहे स्ट्रेटनिंग. बघू शकता मस्त वातावरण झालंय. जस्ट मी आत्ता आवरले माझे केस वगैरे विंचरून आणि साधी सिम्पल वेणी घातली आहे. कारण केस तुम्हाला मी आत्ताच दाखवले कसे होतात, माझे मोकळे ठेवले तरी पण. तर इथे आहे आमच्या लग्नाचा अल्बम. तर याआधी मी टाकलेला आहे एक व्हिडिओ पूर्ण अल्बमवरतीच, त्यामध्ये सगळेच्या सगळे फोटो दाखवलेले आहे. आणि भरपूर जणांनी बघितलेही असतील, काहींनी नसतील बघितले. तर ज्यांनी नसेल बघितला ते जाऊन बघू शकतात तो व्हिडिओ. त्याच्यामध्ये सगळा मी टोटल अल्बम दाखवलेला आहे. आणि आता इथे तुम्हाला मी सगळा नाही दाखवत, एक दोन फोटो दाखवते फक्त. तर आता मला बनवायचे ब्लाऊज डिझाईन, ब्लाऊजचं काम करायचंय. साडी वगैरे सगळं काढून ठेवलं होतं. हे बघा या ब्लाऊज पीसची डिझाईन बनवणार आहे मी. हा डिझाईनसाठीचा कपडा, ही साडी. आणि या साडीची काल दाखवली तुम्हाला मी, ती जाऊन बघा अश्विन डोणे संगमनेर या यूट्यूब चॅनलवरती. आणि माझे सगळेच्या सगळे ब्लाऊज, म्हणजे माझे स्वतःचे शिवायचे पडलेले सगळे ब्लाऊज, टोटल एक पण साडीवर मॅच ब्लाऊज शिवलेले नाही मी. टोटल एक कॅरी बॅगच भरून ठेवले आणि ते पण अशा पद्धतीने कोंबून दिले ना. बस कधी हे बघा सगळेच्या सगळे याच्यामध्ये ठेवून दिले, ते पण व्यवस्थित नाही ठेवलेले, काही इकडं पडले ब्लाऊज पीस, खूप सारे पडले माझे, एक पण कम्प्लीट नाही शिवलेला मी. हे बघा तर जवळजवळ 5-6 इथंच असतील, त्याच्यामध्ये 7-7 असतील सगळ्या साड्यांचे. एक पण साडीवर मॅचिंग ब्लाऊज नाही मी. जवळजवळ 1-2 ब्लाऊजेस असतील माझे तेच एका याच्यावर घालते, असं म्हणजे तेच सूट होतात असे. बाकीचे साड्यांना आहे मॅच शिवलेले. तर खूप सगळे पडले, म्हणजे असे एक पण साडी आता जी मी नवीन घेतल्या आहेत एवढ्या साड्या, तर नवीन साडीवर एका पण साडीवर मला मॅचिंग ब्लाऊज नाही आहे. बघा ना आता आता एक कार्यक्रम पण आहे, तर तिथे तर त्यासाठी घालायची मला आता एक साडी, मग त्याचं मी शिवलं बहुतेक. तर नाही तर मग मला त्या साडीवरही विदाऊट ब्लाऊज घालावं लागेल. मी तुम्हाला दाखवतो, बघल तो शिवण. कारण की असं प्रत्येक वेळेस विदाऊट ब्लाऊज घरातल्या घरात काही नाही वाटत, म्हणजे आपल्याला काही असलं तर पण असं बाहेर जायचं म्हटलं साडीला मॅचिंग ब्लाऊजच छान वाटतो. तर ही बघा साडी किती छान वाटते, नेव्ही ब्ल्यू कलरचा ही कापड काढलेलं होतं, दाखवलं तुम्हाला मग अशीच. नेव्ही ब्ल्यू कलर सध्या ट्रेंडिंग आहे, म्हणजे खूप साऱ्या नेव्ही ब्ल्यू कलरच्या साड्या असतात अशा. आत्ता मी तुम्हाला दाखवली तशी, आणि भरपूर असतात अशाच. म्हणजे मी जसे आता ब्लाऊजचं काम करते ना, सध्या म्हणजे 1-2 वर्षापासून नेव्ही ब्ल्यू कलर भरपूर चालतो. मी पण आहे माझ्याकडे 2 साड्या नेव्ही ब्ल्यूच्या. हे बघा हे डिझाईन्स मी आता कटिंग करून घेतली आहे, आणि ती तुम्ही नक्की जाऊन बघवा, म्हणजे ती तुम्ही नक्की जाऊन बघा अश्विन डोणे संगमनेर या यूट्यूब चॅनलवरती. आणि आता करणार आहे मी स्टिचिंग. चला मग आता मी स्टिचिंग करते. झाली आहे आता माझी डिझाईन बनून, आणि ह्या बघा बसारा झालेला एका वर्कसाठी भरपूर सारा होतो. चला मग गादी बिदी टाकून मस्त. अरे माल दुखायला लागले डिझाईन बनू बनू, माझी मान दुखायला लागली डिझाईन बनू बनू. Sit down. Sorry. 2 minutes maggie.
कौन बनाएगा आप 2 मिनट्स की मैगी? तो अब बना रहे हैं मैगी 2 मिनट्स की मैगी, हम बनाएंगे 5 मिनट्स नहीं 10 मिनट्स में। हाँ, दो दो मिनट टाइम लगेगा। तो वो निकालना जरूर, वाटर ना, हाँ वाला वाटर ना, वाला वाटर ना किसी वाक पर ऐसे बना, वाला वाटर ना मिर्ची हिरवी कांदा टोमेटो सुधा चलतो मी बारीक कापतो ना बरोबर भारी बनने के लिए। तो मोटा टोमेटो और हॉटेल में से भारी मैगी बनने ना, मैं आज नहीं हॉटेल में मैगी कभी खाई नहीं, नूडल्स खाए ले तेसरा है ना। हाँ, मैगी नूडल्स में ये वाला क्या फर्क नहीं है, मिर्चा ना, मिर्चा कौन लग गया ना, आणि एका माणसाने अजून पण आंघोळ केली मी गप्पासा अरे केली बस कधी केली मी वरतो ना। हां मला लागलं आंघोळ केली थंडी वाजती म्हणून जर्किंग घातलं परत। खाएंगे दवा थी तो जो ना थोड़ा सॉस पर क्या नहीं था पर अब तो नहीं दिए तो मेरे चप्पल धुन गए थे टमाटर धुन गए थे हाँ मटर सोल थोड़े मटर को कैसे दूसरे दूसरे कांदा चिरून झाला आहे, मिरच्या चिरून झाल्या, त्याच्यानंतर वाटाणा टाकायचा। भरपूर दिवस झाले, काय झालं माहिती का, व्हिडिओ बनवायला टाइम नाही भेटू राहिला, टाइम नाही आहे बरं का, घर कामच अशी चालू आहे ना, मग आपण काय बोलतोय ते मी काय केलं येणार नाही, त्याच्यामुळे मी खरी व्हिडिओ नाही टाकू राहिले। तर व्हिडिओ तुम्ही टाकायला पाहिजे तुम्हाला, तर यांच्या चॅनलवर चक्क अशी कॉमेंट्स येते तेव्हा काय मला आम्हाला ताईपेक्षा तुमची व्हिडिओ जास्त आवडत आहे का, तुमचे फॅन्स एवढे तुम्ही बनवीत जा। आहे फॅन्स पण आता फॅन्सला म्हणा थांबा थोडे दिवस, फॅन्स नाही पण म्हणजे असं एक सबस्क्रायबर तुम्हाला तुमचे व्हिडिओ पाहायला आवडते त्यांना जास्त तुझ्यापेक्षा ना। बरं बघत जा आमचे व्हिडिओ, मुंबई चॅनल मध्ये पण येणार आहे त्या आवडत नाही नको माझ्या एकट्याचे व्हिडिओ पाहिजे त्यांना, सेपरेट तुमचा एकट्याचे पाहिजे मला टाइमच भेटत नाही तर काय करावं, तर आता हे बनवतोय मॅगी आणि मॅगी आम्ही सकाळी रात्रीचा खिचडी भात खाल्लेला होता, आता भूक लागली म्हणून चाललंय मॅगी बनवायचं। फाय पॅकेट्स तू बन खरच ना बच्चा कांदा, तर पहिलं टाकलंय कांदा त्याच्यामध्ये, तिकडं मला खरेदी करता आवाजीवर आहे जोर जोर ठक 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 ठक, त्याच्यामुळे लॉग नाही बनवते सध्या,
आणि रोज रोज काय टाकणार आहे, आज हे आले ते आले ते सगळं झाल्यावर टाकू. फर्निचरचं काम चालू आहे त्याच्यामुळे स्टॉप केलं आहे आम्ही जरा. मी तर रोज रोज तुम्हाला सांगणार हे जोडून झालं ते जोडून झालं, त्याच्यापेक्षा सगळं जोडून झालं दाखवू नाही भारी वाटेल मग जरा तुम्हाला बघायला पण. मॅडम माझं बघून ब्लॅक माझं पाहूनच घेतलं. हां मग माझं बघूनच घातलंय. नाही मग नको सांग खरं सांग मी काय सांग खोटं बोलू. तर तुम्ही बघू शकता होते मेर आपलं सॉरी मिरची मिरची टाकली खिलाएंगे दो आदमी को खाते कि नहीं पता नहीं लेकिन खिलाएंगे उनको भी. एक फूल रह गया तो मसाले से इसको भी करेंगे मिक्स. अच्छा अच्छा बस ना बच्चे पाणी बस पाणी उकळून घेतलंय. पाणी नाही आपण टाकलेलं जेवढं मटेरियल आहे तेवढं मसाला वगैरे उकळून घेतलंय. आपण पाणी थोडी येते पाणी थोडी मॅगी टाकणार आहे. पाणीच म्हणलं पाणी नाही म्हणत मसाला 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 मसाल्याची जी सगळं सोडलंय आपण ते उकळून घेतलंय आणि आता मी एक 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 मॅगी सोडणार त्याच्यात एक एक एक. कसं वाटतंय मॅगी 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 कसं वाटतं मॅगी मॅगी जोर पता नाही मैंने तेरे बोला था ड्राय करायची नूडल्स टाइप एकदम बरोबर होणार आहे एकदम. झालं त्याला शिजायला काय लागत रे शिजलं ते वाटाण्याला शिजायला काय लागतं कच्चा वाटाणा आहे तो काय पोट दुखणार आहे कच्चा खाल्लं तरी. लोक सोलून खातात सोलून. आय डोंट लाईक इट. You like it? झाकण ठेव त्याच्यावर जरा वेळ भारी होईल ना. ते कॅमेरा तू एक तर नीट धर नाही तर बंद कर. त्याच्यापेक्षा नाही शूट केलेलं ते परवडत असं कुंकडं जरा येतो आकडा तिकडा एका हातात तो मोबाईल कशाला शूट करते रे. मी तेवढा तरी करते तुम्ही तेवढा तरी करते लॉक सुद्धा कोणी बनवित नाही. लावलंय का हे देखो ना क्या क्या हो गया क्या क्या बनाया. इधर तुम्हारा मेकअप आरसा हो गया इधर कबाड़ हो गया उधर क्या बोलते हो उसको
ऊपर क्या बोलते है उसको, कपाट ही बोलते। नहीं ना ऊपर वाला वो क्या? ऊपर ही नहीं ना, ये कपाट है ना ऊपर का, वो भी कपाट है। उसको ड्राई से ही लगाएंगे ना कि दरवाजे पेट्रोल पंप है उसको। हाँ हाँ, मैडम का मेकअप आसा आधा हो गया, आधा ऊपर का बना। ठीक है, मैगी खाएंगे ना आज? खाएंगे क्यों नहीं। हाँ बनाए मैंने अभी मैगी बनाया आपको, ये ले खत्म करना। मैं क्या करूँ घून तो मित्रांनो, आता मैगी ये बहुत संभाल के ऐसा डालना पड़ता है, नहीं तो गिर भी जा सकता है। ये तू इधर रख, खाली लेके मत भागा ना? नहीं लेके नहीं जाने। क्यों? सबका एक जैसा करने का, एक सरी का। हाँ एक सरी का करने का, एक सरी का दरअसल भाई ठंडी हो जाए ना, तो होगा तो मजा आ जाए। गरम गरम खाने का मजा आता है। हाँ एक सरी का हो। ये ऐसा क्यों होता है बच्चा? होता है वो। थोड़ा मैं ही नहीं कहना रहता, डर पड़ी है। डरी है मैं ही, गरम गरम। हाँ डर। चलो चलो मैगी खाने को, इधर बस हो गए। देख के लो, खा लिया मैंने। टेस्ट कैसे? बता जल्दी, खा के तो बताओ। बता बहुत अच्छा, ठीक बना है, मैंने बनाया। आपको अवार्ड मिलना चाहिए। कौन देगा? खाना खा के देता मैं अवार्ड। क्या अवार्ड? तू ये उठाने को बोलेगा खाना खाने का? ये उठाने का नहीं, ये रखने का। डालना है रखना है, बराबर है कि नहीं? तू थोड़ी अवार्ड देगा मेरे को। बैठो बैठो बैठो।